इंटरनॅशनल मध्ये आपले स्वागत आहे. मी वैभवी शेट्टे. मला किशोर सोनावणे सरांनी हे प्रॉडक्ट दिले होते तर माझ्या मिस्टरांना बरं वाटलं. तर माझ्या अनेक काही मैत्रिणी आहेत तर त्यांना पण मी ती ॲडव्हर्टाईज केली. तर आता माझी एक मैत्रीण आलेली आहे इथे. मॅडम, तुमचं नाव सांगा. नमस्कार सगळ्यांना पहिलं तर. आणि मी खूप आभारी मानते वैभवी मॅडमचं की त्यांनी मला इथे बोलावून घेतलं या ट्रीटमेंटसाठी. कारण 2 दिवस झाले माझे पाय खूप दुखत होते आणि आज त्यांनी माझं ट्रीटमेंट चालू केलेलं आहे. आणि खरोखर एक देवाच्या रूपाने त्या मला भेटल्या आहेत. आणि जे पैसे आपण हॉस्पिटलमध्ये खूप सारे घालवतो, ज्या काही माहिती नसतात आणि आपण जे डॉक्टर सांगतो ते ऐकतो, पण अशा आपल्या काही गरज मैत्रिणी आहेत की आपल्या कमी पैशामध्ये ते आपल्यासाठी ट्रीटमेंट करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे आपण. आणि खरोखर एक देवाच्या रूपाने त्या मला भेटलेल्या आहेत. आज त्यांनी पट्टीद्वारे माझे पाय एवढे चांगले केले. 2-3 दिवस झाले मी अक्षरशः पायऱ्या चढू शकत नव्हती, ट्रेनच्या उतरू शकत नव्हती, ट्रेनमध्ये चढू शकत नव्हती, पण आज मी एवढं सुंदर चढू उतरू शकते. मला जराही वेदना नाही आहे, काही त्रास नाही आहे. खरोखर कमी पैशामध्ये सुंदर असं ट्रीटमेंट वैभव मॅडम आपले करत आहेत. आणि त्यांच्याकडनं आपण खरोखर ते सगळं काही करून घ्यायला पाहिजे ट्रीटमेंट. आणि डॉक्टरांचं फसवेगिरी सोडून आज खरोखर आपल्या घरगुती पद्धतीने जे काही त्या मॅडम ट्रीटमेंट करतात त्याच्यावर मनापासून विश्वास ठेवून आज माझ्या मैत्रिणी आहेत. पण आपण डॉक्टरांवर विश्वास ठेवतो, पण मी त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि मी पट्ट्या लावून घेतल्या. आज माझं दुखणं इतकं चांगलं झालं आहे. तर आज प्रत्येक बाईला गुडघेदुखी आहे, दुखणं आहे, आणि खरोखर या ट्रीटमेंटमुळे बरी झाली आहे मी. आणि खरोखर सांगते, तुम्ही पण त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि त्यांच्याकडनं तुम्ही ही ट्रीटमेंट करून घ्या. अशी माझी नम्र पूर्ण विनंती आहे. पैशाचं तोंड बघू नका. प्लीज प्लीज रिक्वेस्ट आहे माझी. खरोखर सांगते, एक देवाच्या रूपाने माझी मैत्रीण मला भेटली आहे आणि मी स्वतः सिस्टर असूनही त्यांच्याकडे ही ट्रीटमेंट करून घेतलेली आहे. आणि तुम्ही पण प्लीज हा ट्रीटमेंट चालू करून घ्या लवकरात लवकर, आणि लवकर लवकर बरे व्हा. नवीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा. आणि खरोखर परमेश्वराने तुमच्या वेदना लवकरात लवकर घालवावे म्हणून मी देवाकडे प्रार्थना करते. आणि वैभव मॅडमला धन्यवाद देते की त्यांनी मला हे ट्रीटमेंट केलं, मला बरं केलंय. आणि आपल्या सर्व भगिनींना त्यांनी लवकरात लवकर ही ट्रीटमेंट करून बरं करावं अशी त्यांना नम्र पूर्ण मी अभिवादन करते. आणि खरोखर मॅडम तुम्हाला मी थँक्यू सांगते की तुम्ही मला बरं केलं. धन्यवाद मॅडम. मी आता ह्या मॅडमला या गुडघेदुखीसाठी ह्या 2 पट्ट्या लावलेल्या आहेत. आणि इकडे आपलं जे मेन रीडची हड्डी असते